यवतमाळतील दर्जेदार कापूस परदेशात नेण्यासाठी ब्रिटिशांनी 100 वर्षापूर्वी येथून मूर्तिजापूर पर्यंत ही रेल्वे सुरू केली होती. क्लीन निक्सन या ब्रिटिश कंपनीकडे रेल्वेच्या देखभालीचा कारभार होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही शकुंतला रेल्वे या ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. कंपनीचा करार आता संपुष्टात येऊनही भारतीय रेल्वेने शकुंतला अद्याप ताब्यात घेतलेली नाही. उलट गेल्या 5 वर्षांपासून ही रेल्वे बंद अवस्थेत पडली. December 2019 सुरू झालेली शकुंतला रेल्वे ही अनेक वर्ष वराडवासियांची जीवनरेखा होती. विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावर क्लिक निक्सन अँड कंपनी या खासगी कंपनीने या मीटर गेज रेल्वे लाईनची उभारणी केली होती. वराडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सुतगिरणींना पुरविण्यासाठी या रेल्वे लाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच वराडवासियांना आपलेसे केले. अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती. त्या मार्गावर किनखेड, जिलेगाव, भाडशिवणी, पोही, दादगाव, सोमठाणा, सावंगी, वरुडखेड, भांडेगाव, दारवा, बोरी, लाडखेड, लिंगा, लासिना अशी 25 स्टेशने होती. ज्या 20व्या शतकाच्या प्रारंभी वराडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती त्या काळात येथील छोट्या मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही शकुंतला रेल्वे होती. क्लिक निक्सन अँड कंपनीने तिचे नाव सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी असे झाले होते. या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले तेव्हा पुढील 100 वर्ष ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला गेला होता. त्यामुळे 2003 पर्यंत या रेल्वे लाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. शकुंतला ज्यावरून धावते ते रूळ ब्रिटिश कंपनीच्या मालकीचे, त्यामुळे भारतीय रेल्वेलाच या विदेशी कंपनीला काही रक्कम द्यावी लागे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही भारतीय रेल्वे सुरुवातीला त्या कंपनीला दरवर्षी रॉयल्टीची 1 कोटी रुपयांची रक्कम देत असे. मात्र गाडी चालवताना उत्पन्न नावापुरतेच आणि देखभालीचे खर्च जास्त होते. मध्य रेल्वेने संबंधित कंपनीला प्रत्यक्ष रक्कम न देता ती रक्कम देखभालीसाठी खर्च करणे सुरू केले होते. या रेल्वेने यवतमाळ मूर्तिजापूर या प्रवासासाठी अगदी कालपर्यंतचे 11 रुपये भाडे होते. आजचे भाडे केवळ 19 रुपये आहे. याच अंतरासाठी ST 105 रुपये घेते. अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी असली तरी हिचा वेग कायम थट्टेचा विषय राहिला आहे. यवतमाळ पर्यंतचे अंतर कापायला शकुंतला 6 ते 7 तास घेते. चालत्या गाडीतून उतरून बाजूच्या शेतातला हरभरा उपटून पुन्हा गाडी पकडता येत असे असे जुने प्रवासी सांगतात. त्यामुळे शकुंतला धावत नाही तर रांगते असे लोक गमतीने म्हणत. या एवढ्या वर्षात या शकुंतलेत काही बदल झाले नाहीत. पूर्वी 3 डबे होते, पुढे ती संख्या 5 वर गेली. 1994 पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालत असे. 15 एप्रिल 1994 पासून गाडीला डिझेल इंजिन लागले, मात्र तिच्या वेगात काहीही बदल झाला नाही. आर्थिकदृष्ट्या परवडत नाही या सबबीखाली ही शकुंतला रेल्वे बंद करण्याचा भारतीय रेल्वेचा आटाकोट प्रयत्न चालू आहे. त्याची सुरुवात म्हणून ही गाडी आता यवतमाळ ते मूर्तिजापूर या दरम्यान कुठलेही स्टेशन न घेता धावते. असाच प्रकार मूर्तिजापूर अचलपूर रेल्वे मार्गाबाबत झाला आहे. अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या खर्चातील 50% वाटा राज्य शासनाने उचलण्याबाबत रेल्वे मंत्रालयाने पत्रव्यवहार करूनही कुठल्याही हालचाली होत नसल्याने शकुंतला नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रेल्वेचे रूप केव्हा पलटणार हा प्रश्न कायम आहे. मध्यंतरी ब्रॉडगेज रूपांतराऐवजी रेल्वेने हा मार्ग टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. या रेल्वे मार्गावरील 8 स्थानके बंदही करण्यात आली होती. पण प्रवाशांच्या रेट्यामुळे ही रेल्वे सेवा रखडत का होईना सध्या सुरू आहे. सुवर्णमय इतिहास लाभलेल्या या रेल्वे मार्गाकडे काही दशकांमध्ये संपूर्ण दुर्लक्ष झाले. 1914 पासून सेंट्रल प्रोव्हिजन्स रेल्वे कंपनीच्या ताब्यात असलेल्या मूर्तिजापूर यवतमाळ, मूर्तिजापूर अचलपूर आणि पुलगाव आर्वी या 225 किलोमीटर लांबीच्या नॅरोगेज रेल्वे मार्गाची मालकी या इंग्लंडमधील कंपनीकडेच आहे. या तीनही रेल्वे मार्गाकडे रेल्वे प्रशासनाने वेगवेगळी कारणे दाखवून दुर्लक्ष केल्याचे आढळते. लोकसभेच्या याचिका समितीने या रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतराविषयी शिफारस केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गाचे July 2005 आणि October 2008 प्राथमिक अभियांत्रिकी वाहतूक सर्वेक्षण केले. वेळोवेळी आर्थिक तरतूद आणि प्रवाशांच्या संख्येकडे बोट दाखवित रेल्वेने या मार्गाच्या रूपांतराकडे दुर्लक्ष केले.